पनवेल महानगरपालिका हद्दीतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे एक ऑगस्टपासून लॉकडाऊनचे नियम जाहीर करताना दररोज समविषम तारखेप्रमाणे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकानं सुरू ठेवलेली आहेत मात्र पनवेलमधील डी मार्ट तसेच सुपर मिनी मार्केटमधील व्यवहार लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दररोज सुरळीतपणे सुरू आहेत ज्याप्रमाणे डी मार्ट व सुपर मिनी मार्केट सुरू आहेत त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना देखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी मागणी केली असून सदर मागणी अमान्य केल्यास व्यापाऱ्यांनी आंदोलनाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे सदर व्यापाऱ्यांची मागणी ही रास्त असून नियमांचे पालन करून आपला व्यवसाय दैनंदिन सुरू करत असतील तर महापालिकेने परवानगी देणं गरजेचं आहे असं निवेदनात अधोरेखित करून महापालिका हद्दीतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून या संदर्भात ठोस कार्यवाही होणार नसेल तर पनवेल शहर भारतीय जनता पार्टीमार्फत व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येईल असंही आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट